नमस्कार, मी मिलिंद जाधव। TV10 लाईव्हमध्ये मी आपलं स्वागत करतो। कितीही सोसायचं सोसायटीचं, या अंतर्गत आम्ही पुण्यातील जे वेगवेगळ्या सोसायटीज आहेत त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय तक्रारी आहेत हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो व जमल्यास ते आम्ही लोकांपुढे मांडायचाही प्रयत्न करतो। आज आपण धानुरी इथे असलेल्या अमेय लोटस या सोसायटीमधल्या रहिवाशांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय तक्रारी आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या तोंडूनच ऐकूया। जब से ये बगल में बिल्डिंग का कंस्ट्रक्शन चालू हुआ है, बाजू में बहुत बड़ी सोसायटी आ रही है, गुडविल ब्रिजा। मागचे 2-3 वर्ष आम्हाला ड्रेनेजचा खूप प्रॉब्लम आहे, तो उससे जो ड्रेनेज का इशू आ रहा है तो उससे हमको बहुत प्रॉब्लम हो रहा है। त्यांनी ते इलिगली कॉर्पोरेशनच्या याला कनेक्ट केलेलं आहे। वॉटर हैज बीन लॉक्ड, पूरा वॉटर लॉक्ड है पूरा। सामने के रोड पे और हमारे बिल्डिंग के अंदर आता है। इतकं घाण पाण्यामुळे सगळे मच्छर होऊन राहिलेत आणि मच्छरमुळे मुलं लहान मुलं आजारी पडतात। हमको शर्म आती किसी को गेस्ट को लेने में, लाके आने में। पिछले 3 साल में न्यूमरस कंप्लेंट्स किए हैं हमने PMC में। कुछ ना कुछ लोग आते काम करते पर कोई सोल्यूशन नहीं निकलता है। एक कॉर्पोरेटर ने इनिशिएटिव लिया था लेकिन अनफॉर्चुनेटली प्रॉब्लम सॉल्व हुआ नहीं है। वी आर थिंकिंग ऑफ गोइंग समवेयर एल्स बाय सेलिंग दिस फ्लॅट। फार अवघड होऊन बसले सगळं। पण जेव्हा शेजारी कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालं, 3 साल से पहिलेही चालू आहे ना, बाजू में बहुत बड़ी सोसायटी आ रही है, ब्रिजा, राईट, गुडविल ब्रिजा, तिथं त्यांनी लेबर कॅम्प शेजारी केलेला आहे आणि लेबर कॅम्पचं जे काही ड्रेनेज वॉटर आहे ते सगळं रस्त्यावरती येते। ते ड्रेनेजचं सगळं घाणेरडं पाणी ते बाहेर येतं रस्त्यावर। वॉटर हॅज बीन लॉक्ड, पूरा वॉटर लॉक्ड आहे पूरा। आप बिना गाडी के पैदल आप निकल नहीं सकते घर से, दॅट इज अ प्रॉब्लेम। इतकं घाण पाण्यामुळे सगळे मच्छर होऊन राहिलेत आणि मच्छरमुळे मुलं लहान मुलं आजारी पडतात। की बाहेरचं ड्रेनेज ओव्हरफ्लो होतं आणि ओव्हरफ्लो झाल्यावरती ते सगळं घाण पाणी आजूबाजूच्या सोसायटी म्हणजे आमच्या सोसायटी तर येतच, आजूबाजूच्या सोसायटीमध्ये पण जातं। पण ती चूक दुरुस्त करणं हे त्या कन्सर्न अथॉरिटीचं काम आहे आणि ते स्पीडअप हवा हा आमचा उद्देश आहे। सीनियर सिटीजन आर स्टक, वो जा ही नहीं सकते बाहर, ये प्रॉब्लम है। हमको शर्म आती किसी को गेस्ट को लेने में, ला के आने में। कोई अगर डिलीवरी बॉय आता है बोलता है अरे कहाँ रह रहे हो आप यार, लाइक दैट। हम लोग पिछले 3 साल में न्यूमरस कंप्लेंट्स किए हैं हमने PMC में। 25-30 बार तो कंटिन्यू हमने रिटर्न ऑनलाइन कंप्लेंट किया हुआ है, काफ़ी सारे लोगों को मिले हुए हैं, लेकिन अनफॉर्चुनेटली वो प्रॉब्लम सॉल्व हुआ नहीं। बीच में एक कॉर्पोरेटर ने इनिशिएटिव लिया था लेकिन अनफॉर्चुनेटली प्रॉब्लम सॉल्व हुआ नहीं है। तर आताच आपण अमेय लोटसमधील बऱ्याच सभासदांचं काय म्हणणं आहे, काय तक्रार आहे ते आपण ऐकलं, व्हिडिओ आणि फोटोच्या मार्फत आपण बघितलं सुद्धा। थोडक्यात मी परत एकदा तो प्रॉब्लेम त्यांचा काय आहे ते सांगायचा प्रयत्न करतो। साधारणतः 2019 अमेय लोटसच्या शेजारीच एक मोठं कन्स्ट्रक्शन सुरू झालं, गुडविल ब्रिजा। तर अमेय लोटसमधील सभासदांच्या म्हणण्याप्रमाणे हे जे बांधकाम सुरू झालं तर तिथं जे लेबर राहायला आले होते तर त्यांचं ड्रेनेजचं पाणी हे त्यांचं आवार सोडून रस्त्यावर यायला लागलं आणि हा जो रस्ता आहे तो ब्रिजा, गुडविल ब्रिजा आणि अमेय लोटस ह्यांचा कॉमन रोड आहे। त्यामुळं त्या रस्त्यामध्ये जे पाणी आलं आहे तर ते अमेय लोटसच्या गेटच्या समोरसुद्धा तिथे साठतं ते, आणि त्यामुळं अमेय लोटसमधील सभासदांना जायला आणि यायला त्रास व्हायला लागलेला आहे, हे त्यांचं म्हणणं आहे। ते पाणी साठतं, घाण पाणी आहे, त्यामुळं डास होतात आणि व इतर प्रॉब्लेमही व्हायला लागले आहेत। तर हा पहिला भाग होता आमचा, याच्यामध्ये आम्ही सोसायटीमधल्या कुणाचाही प्रॉब्लेम काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो। पार्ट 2 आमचं याच्यामध्ये लाईन ऑफ ॲक्शन काय असेल, आम्ही या संदर्भात इतर लोकांचं म्हणणं काय आहे किंवा ह्याच्यामध्ये सोल्युशन काय करता येईल वगैरे याचा आम्ही पाठपुरवठा करायचा प्रयत्न करणार आहोत। अशाच त्रस्त नागरिकांची समस्या सोडवण्याचा किंवा लोकांपुढं त्या समस्या मांडण्याचा हा TV10 लाईव्हचा एक प्रामाणिक व छोटासा प्रयत्न आहे। जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कृपया आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।